मुलांनो यत्ता नववीच्या अभ्यासक्रमात देखील निबंध लेखनाचा समावेश करण्यात आलेला आहे एखाद्या विषयावर तुम्ही तुमचे विचार सहजपणे मांडता पण तुम्हास माहीत आहे का जर योग्य प्रकारे विचारांची मांडणी केली तर अधिक परिणाम होतो निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय केवळ निबंध लेखनामुळे तुम्ही तुमच्या मनातील विचार नेमक्या शब्दात व चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करू शकता निबंध लेखन ही एक कला आहे आता आपण निबंध लेखन करताना आत्मसात करावे लागणारे गुण कोणते ते पाहू निबंधाची सुरुवात आकर्षक असावी निबंधाचा मध्य विषयाला धरून असावा लेखन कौशल्य उत्तम हवे भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक व्याकरणाची जाण असणे आवश्यक सोपी व सुटसुटीत वाक्य रचना आवश्यक प्रत्येक मुद्द्याचे लेखन स्वतंत्र परिच्छेदात करणे आवश्यक असते निबंध लेखनासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते निबंधाचा शेवट आशय व्यक्त करणारा व परिणामकारक असावा आता आपण निबंध लेखनाच्या प्रकारांचा अभ्यास करूया वर्णनात्मक निबंध या प्रकारच्या निबंधात एखाद्या घटकाचे वर्णन करावयाचे असते उदाहरणार्थ मी पाहिलेली जत्रा परीक्षेत प्रसंग लेखनही विचारले जाऊ शकते हा वर्णनात्मक निबंधाचा एक भाग होय एखादा प्रसंग एखादा विचार वा एखाद्या समस्येचे सूक्ष्म निरीक्षण करणे व तो प्रसंग वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर जशाच्या तसा उभा करणे हे प्रसंग लेखनाचे कौशल्य ले होय कल्पनात्मक निबंध कल्पनेच्या मदतीने निबंध लिहिला जातो उदाहरण मी पक्षी झालो तर आत्मवृत्तात्मक निबंध प्रथम पुरुषी निवेदनातून आत्मवृत्तात्मक निबंध लिहायचा असतो ज्याचे आत्मकथन करावयाचे त्याच्या अंतरंगात आपणास मनाने शिरून त्याच्या सुखदुःखाशी एकरूप व्हायचे असते उदाहरण प्रगती पुस्तकाचे मनोगत मुलांनो तर आता आपण प्रसंगलेखन निबंधाचा एक नमुना पाहू माझी ऐतिहासिक सहल मुद्दे दरवर्षी सहल जाणे संस्मरणीय सहल मित्रमैत्रिणी प्रवासातले प्रसंग निसर्ग रम्यता, प्राणी पक्षी, कविता गाणी भेंड्या खेळ मौज मस्ती एखादा अद्भुत प्रसंग भीती परतीचा प्रवास माझी ऐतिहासिक सहल ही आवडते मज मनापासून ही शाळा ते लळा ही जसा माऊली बाळा विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याची अनेक कारणे आहेत किंवा शाळा न आवडण्याचीही अनेक कारणे असतील मला माझी शाळा खूप खूप आवडण्याचे एकमेव कारण आहे शाळेतून निघणाऱ्या सहली सहल म्हटले म्हणजे ती कुणाला नको माझ्या मते प्रत्येकाला सहलीला जायला आवडते शाळेतून दरवर्षी सहली निघतात मला निसर्गाची लहानपणापासूनच फार ओढ आहे त्यामुळे सहलीला जाण्याची संधी मी कधीच वाया घालवत नाही माझे व सहलीचे असे नाते असल्याने मी माझ्या वर्गाची सहल मंत्री आहे दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाली होती वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाची सहल लवकरच जाणार असल्याची घोषणा केली आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ केला सहल जाणार आणि तीही चक्क पन्हाळ्याला बुधवार दिनांक पंधरा ते रविवार दिनांक एकोणीस पर्यंत पाच दिवसांची सहल जाणार होती मला तर वेडच लागले मी रोज सहलीच्या दिवसाची वाट पाहू लागले शेवटी सहलीचा दिवस उजाडला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही कितीतरी वेळा उठले शेवटी आई बाबा रागे भरले सकाळी लवकर उठले तयार झाले आईने खाऊ व बा बाबांनी पैसे दिले दोघे मला सोडायला शाळेत आले माझ्यासारखीच इतर विद्यार्थ्यांनाही सहलीला जाण्याची घाई झालेली दिसत होती शाळेच्या सभागृहात सारे विद्यार्थी जमले शिक्षकांनी हजेरी घेतली बस चालकाला व पालकांनाही सूचना दिल्या व बरोबर सकाळी सहा वाजता गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेवच्या गर्जनेत बस निघाल्या आम्ही दोन बसेस केल्या होत्या सात शिक्षक व तीन चार शिपाईही आमच्याबरोबर होते बस दिसेनाशा होईपर्यंत पालक तिथे उभे असल्याचे दिसत होते आम्हाला आता त्यांची चिंता नव्हती आमचा आनंदाचा प्रवास सुरू झाला होता पन्हाळा असलेल्या कोल्हापूर ठिकाणची आमची ही सहल शैक्षणिक तसेच मनोरंजकही होणार होती माझे मन आनंदून गेले होते प्रवासात बसमध्ये गाणी नकला भेंड्या लावणे विनोद सांगणे यांना तर उधाण आले होते बरोबर फराळाचा आस्वादही घेतला जात होता आज शिक्षकांनीही आम्हाला भरपूर साथ दिली कोणी ओरडले किंवा रागवले नाही शेवटी आम्ही पन्हाळ्याच्या पायथ्याजवळ पोहोचलो चहा पाणी व नाष्टा दिल्यानंतर आम्ही गडावर निघालो बरोबर शिक्षक होतेच आम्ही गटागटाने निघालो होतो निसर्गसौंदर्य पाहता पाहता शिक्षक आम्हाला इतिहास व इतर गोष्टी सांगत होते दऱ्यांचा सा भाग असल्याने काळजीही घेत होते आम्ही पन्हाळा या ऐतिहासिक किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा जे दृश्य पाहिले ते तर मला आजही जसेच्या तसे आठवते ढगांना हात लावावा इतके ते खाली दिसत होते तर दुसरीकडे खोल दरी जर पाय घसरला तर नुसत्या विचारानेच अंगावर काटा उभा राहिला आम्ही अंबरखाना सज्जा कोठी राजवाडा चार दरवाजा रेडे महाल संभाजी मंदिर या सर्व महत्वाच्या स्थळांनाही भेटी दिल्या इतिहास ऐकला पाहिला रात्री मुक्कामात भरपूर कार्यक्रम सादर केले एकूण काय आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे सहलीचे चार दिवस कसे संपले ते कळलेच नाही परतीचा दिवस उजाडला आईबाबांची आठवण येतच होती पण सहलीचा आनंद मौज संपू नये असेही वाटत होते परत येत असताना आमच्यापैकी एकजण झाडावर चढला फांदीवर पाय ठेवताच फांदी तुटली फांदी सकट तो खाली पडला त्याला बरेच लागले डॉक्टरचा शोध घ्यावा लागला शिक्षक प्रथम संतापले सर्वजण घाबरले सगळीकडे शांतता पसरली काय करावे कोणी या शांततेचा भंग करावा हिम्मत होत नव्हती पण बसने परतीचा प्रवास सुरू केला व वा वातावरण बदलले लाल मातीचे रस्ते फुलाफळांचा सुगंध पक्ष्यांचे रंग पक्ष्यांचे आवाज सहभोजन गाणी भेंड्या चेष्टा मस्करी सर्व काही पुन्हा पुन्हा आठवत होतं सहलीचा परतीचा प्रवास संपूच नये हा आनंद पुन्हा परत लुटावा असे वाटत होते शेवटी बस शाळेच्या आवारात शिरली पालकांनी एकच गर्दी केली होती मलाही आईबाबा दिसले मी त्यांच्याबरोबर घराकडे निघाले पण त्या सहलीचा आनंद मी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात आजही जपून ठेवलाय तो माझा अनमोल ठेवा आहे तर अशा प्रकारे आज आपण निबंध लेखनाचा अभ्यास केला व प्रसंग लेखन या निबंध प्रकारातील माझी ऐतिहासिक सहल हा निबंध